उल्हासनगर शहरामध्ये सध्या कोरोनाचं संकट गळत कोरोनाची प्रतिबंधक लस तयार होईपर्यंत शाळा कॉलेज बंद ठेवण्याची टीम ओमी कल्याणी विद्यार्थी सेलची मागणी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका आणि सर्व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा महाविद्यालय जोपर्यंत कोरोनाची प्रतिबंधक लस येत नाही तोपर्यंत बंद ठेवण्याची मागणी उल्हासनगर टीम ओमी कल्याणी विद्यार्थी सेलने केली आहे. या संदर्भात त्यांनी उल्हासनगरचे आयुक्त तसेच महापौर यांना निवेदन देऊन ही मागणी केली. यावेळी टीम ओमी कल्याणी विद्यार्थी सेलचे अध्यक्ष सनी तेलकर, सुंदय मुदलियार आदी पदाधिकारी उपस्थित होते. सर, आम्ही सर्व शाळेत कॉलेजमध्ये निवेदन पत्र दिलं आहे की जोपर्यंत कोरोना महामारीचं वॅक्सिनेशन निघत नाही तोपर्यंत कोणतीच कॉलेज किंवा शाळा सुरू झाली नाही पाहिजे. आणि दुसरी मागणी अशी केली होती की जे ऑनलाईन साठी जे पालकांना जबरन फीसाठी जबरदस्ती करत आहेत ते जबरदस्ती केली नाही पाहिजे. हेच निवेदन आम्ही या उल्हासनगरातील महानगरपालिकेमध्ये आयुक्त, उपायुक्त, महापौर, SDO साहेब, प्रांत ऑफिसर आणि राज्यातील शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना दिला होता. आणि त्यांनी आज खूप अभिनंदनची गोष्ट आहे की त्यांनी ही मागणी पूर्ण केली आहे आणि त्यांनी जाहीर केले आहे की जोपर्यंत कोरोनाचा काही वॅक्सिनेशन वगैरे येत नाही तोपर्यंत कोणती शाळा किंवा कोणालाही शासकीय अशासकीय शाळा फी घेऊ नये. आपण फीवाढीच्या संदर्भात पण एक मुद्दा उपस्थित केलेला आहे, त्याला राज्य सरकारकडून काही हिरवा कंदील मिळालेला आहे का? तेच काल वर्षाताई गायकवाड शिक्षण मंत्री यांनी जाहीर केलं आहे की जोपर्यंत कोणत्याही शाळा चालू होणार नाही आणि कोणतेही शासकीय किंवा प्रायव्हेट शाळा कोणालाही जबरदस्ती फी मागू नये. जरी आणि माझी उल्हासनगरवासियांना हीच विनंती आहे की जरी कोणत्याही शाळा किंवा कॉलेजवाले तुम्हाला जबरन फीसाठी फोर्स करतील तर आम्हाला संपर्क साधा, आम्ही आमच्या टीम ओमी कॉलनीच्या पद्धतीने त्यांच्याशी बोलू.